मेथी, पालक, शेपू या भाज्या बऱ्याच वेळा लहान मुलं खात नाहीत किंवा बऱ्याच मोठ्या माणसांना देखील या भाज्या आवडत नाहीत. अशा पद्धतीने मेथीमध्ये मटार म्हणजेच वाटाणा घालून जर भाजी केली तर सगळेजण अगदी आवडीने खातील. मेथी वापरून देखील ही भाजी अजिबात कडवट होत नाही. नमस्कार, व्हेज नॉनव्हेज तडकामध्ये मी सोनाली आपलं मनपूर्वक स्वागत करते. तर आज आपण मेथी मटार मलाई बनवतोय. रेस्टॉरंटसारख्या चवीची घरच्या घरी ही मेथी मटर मलाई कशी बनवायची हे मी आज तुम्हाला दाखवणार आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. मेथी मटर मलाई बनवण्याकरता इथे मी अर्धी वाटी फ्रेश ओले मटर घेतलेत. वाटाणे सोलून फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे एक अर्धा वाटाण्याला मोड आलेला आहे. ज्या वाटीने वाटाणे मोजले होते त्याच वाटीने ही मेथी अर्धी वाटी घेतलेली आहे. ही मेथी साफ करून स्वच्छ डबल पाण्याने धुवून कापून घेतले. आता एक आपल्याला वाटण बनवून घ्यायचे, त्याकरता मिक्सरच्या भांड्यात 1 इंच अद्रक, 9 ते 10 लसणाच्या पाकळ्या, 3 ते 4 हिरव्या मिरच्या जाडसर अशा वाटून घेऊया. वाटलेले वाटण एका वाटीमध्ये आपण काढून घेऊया. तर आता 14 ते 15 बदाम एक 20 ते 25 मिनटं मी पाण्यामध्ये भिजत ठेवले होते. आता हे बदाम आपल्याला मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचे. सुरुवातीला पाणी न घालता असंच जाडसर वाटून घेतलं. आता यामध्ये कपभर पाणी घालून बारीक पेस्ट बनवून घेतली. कढई गॅसवरती ठेवून 2 छोटे चमचे तेल घातलं. भाजीला छान रेस्टॉरंटसारखी चव येण्याकरता 1/2 चमचा बटर घातलेले आहे. नुसतं बटर वापरलं तर ते पटकन खाली करपलं जातं, यामुळे तेल आणि बटर दोन्हीही वापरलेलं आहे. या दोन्हींऐवजी तुम्ही तूप देखील वापरू शकता. खडे मसाल्यांमध्ये घेतले आहे 1 तमालपत्र, 1 विलायची, दालचिनी, लवंग आणि मिरी, सोबतच 1/2 चमचा जिरे घातले. यातच आता 1 मध्यम आकाराचा कांदा बारीक कापून घेतला आहे. हा यामध्ये घालून 2 ते 3 मिनिट छान असा परतवून घेऊया. मध्यम गॅसच्या फ्लेमवरती 2 ते 3 मिनिट कांदा परतवून घेतला. यामध्ये आता घालूया टोमॅटो. खलबत्त्यामध्ये ठेचलेला लसूण घालूया. सोबतच अद्रक, लसूण आणि हिरवी मिरचीचं 1 चमचाभर वाटण घालूया. टोमॅटो चांगला सॉफ्ट होईपर्यंत सर्व साहित्य परतून घ्यायचं. यामध्ये 1 मध्यम आकाराचा टोमॅटो आणि 5 ते 6 लसूण पाकळ्या ठेचून घातल्यात. टोमॅटो छान असा सॉफ्ट झाला आहे. यामध्ये घालूयात 1/2 चमचा धना पावडर, 1 चमचा काश्मीर लाल तिखट. आता पुन्हा एकदा हे घातलेले मसाले तेलामध्ये छान परतून घेऊयात. मंद गॅसवरती 1 ते 1.5 मिनिट हे मसाले मी छान परतवून घेतले. आता यामध्ये घालूयात वाटाणा. वाटाणा देखील आपल्याला मसाल्यांसोबत छान असं परतवून घ्यायचं आहे. यामध्ये शक्यतो ओले मटरच वापरावे, भाजीला चव छान येते आणि हे लवकर शिजतात. मिनिटभर वाटाणा मसाल्यांसोबत परतवून घेतला. यामध्ये आता मेथी घालूयात. 1 ते 1.5 मिनिट मेथी छान अशी परतवून घ्यायची. यामध्ये मी साधारण 1/2 मेथीची गड्डी वापरलेली आहे. एकदम जास्त देखील मेथी वापरायची नाहीतर ही भाजी कडवट लागू शकते. जशी जशी ही भाजी परतवत जातो तशीच यामधील मेथी ही अगदी कमी दिसते. 2 ते 3 मिनिट मेथी परतवून घेतली. आता यामध्ये पाणी घालायचं आहे. सुरुवातीला यामध्ये 1 ग्लासभर पाणी घालून घेतलं. त्याचसोबत वाटलेलं काजूची पेस्ट घातली. मिक्सरच्या भांड्याला थोडीशी पेस्ट आहे, त्यामुळे 1/2 ग्लास पाणी घालून यामध्ये घालून घेतलं. चवीनुसार मीठ घातलं. भाजीला एकदा व्यवस्थित हलवून घेऊयात आणि ही भाजी उकळी येईपर्यंत वाट पाहूयात. आता भाजीला चांगली उकळी आलेली आहे. अशीच ही भाजी 2 मिनिट उकळत ठेवूयात. तर 2 मिनिट भाजी उकळत ठेवली होती. आता ही भाजी हलवून घेऊया. तुम्ही पाहू शकता थोडीशी ही भाजी घट्ट झाली आहे. आता यावरती झाकण ठेवून 1-5 मिनिट ही भाजी शिजवून घेऊया. 5 मिनिट झालेले आहे. यावरील झाकण काढून ही भाजी एकदा हलवून घेऊयात. यामध्ये आता घालायचं फ्रेश क्रीम. तर तुम्ही कुठलंही फ्रेश क्रीम वापरू शकता. मी ते अमूलचं 2 चमचा फ्रेश क्रीम यामध्ये वापरलेलं आहे. घातलेली क्रीम भाजीमध्ये छान अशी मिक्स करून घेऊया. तर इथे तुम्ही पाहू शकता भाजी थोडीशी आपली क्रीम घातल्यामुळे पातळ झाली आहे. तर अजून ही भाजी आपल्याला 2 मिनिट आटवून घ्यायची आहे. 2 मिनिटांनी यावरती चिमूटभर कस्तुरी मेथी घालायची. कस्तुरी मेथी मी तव्यावरती भाजून मिक्सरवरती बारीक पूड करून यामध्ये वापरलेली आहे. या कस्तुरी मेथीमुळे
भाजीला छान असे रेस्टॉरंटसारखी चव येते तर तुम्ही पाहू शकता, अगदी पातळही नाही, मस्त अशी आपली भाजी तयार झाली. चपातीसोबत, नानसोबत, तसेच भातासोबत देखील ही भाजी खूप छान लागते. करायला देखील खूप सोपी आहे. जर तुमच्याकडं बटर नसेल तर तुम्ही बटरऐवजी तूप वापरू शकता, किंवा फ्रेश क्रीम नसेल तर त्याऐवजी तुम्ही दुधाची साय देखील यामध्ये वापरू शकता. तर या छोट्याशा कढईमध्ये भाजी आपण सर्व करून घेतली. आता वरून यावरती फ्रेश करून घालूयात. 2 छोटे चमचे फ्रेश क्रीम यावरती मी घालून घेतली. अशाच नवनवीन रेसिपी पाहण्याकरता व्हेज नॉनव्हेज तडका या चॅनलला सबस्क्राईब करा. शेजारील बेल आयकॉनवरती क्लिक करा. रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा.